सर, आज आपण जे ट्विट केलं आहे काय अर्थ आहे त्याचा काय सांगाल सर? मुळात विषय असा आहे की एका ठिकाणी म्हणायचं हे खोके सरकार आहे आणि दुसऱ्या ठिकाणी त्या सरकारच्या जाहिरातीतनं खोके कमवायचे आणि सामना चालवायचा. मला असं वाटतं ही एक दुटप्पी भूमिका आहे. तुम्हाला स्वाभिमान नावाची काही गोष्ट आहे की नाही? या सरकारच्या विरोधात तुम्ही उतरल्यात, त्या सरकारच्या जाहिराती कशा काय घेता? म्हणून तुम्ही निर्लज्जम सदासुखी आहात का? हा प्रश्न इथे निर्माण होतो. बरं, मग कुठल्या तरी कायद्याच्या आड जायचं की नाही? नाही, ते जाहिराती शासनाच्या आहेत, त्या बंधनकारक आहेत. शासनाच्या खूप गोष्टी बंधनकारक आहेत, तुम्ही सगळ्या पाळता का? आणि मुळात जे बंधनकारक आहे ते वृत्तपत्रांसाठी आहे. तुमचं वृत्तपत्र आहे का मुखपत्र आहे हे एकदा जनतेला कळू द्या. म्हणताना तुम्ही म्हणता की सामना शिवसेनेचं मुखपत्र आहे, मग वृत्तपत्राचे नियम मुखपत्राला कसे लागू होतात? हा आमचा प्रश्न आहे. सर, दुसरा प्रश्न असा आहे की एका महिन्यामध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान यांचा हा दुसरा दौरा येतो होत आहे, कसं बघता याकडे? ठीक आहे, पंतप्रधान आहेत, त्यांनी एकदा यावं, दोनदा यावं, मी तर म्हणतो रोज यावं. उलट चांगलं आहे मुंबईसाठी. पण विरोधक म्हणत आहेत की हे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने हे दौरे वारंवार होत आहेत आणि जोपर्यंत निवडणूक होत नाही तोपर्यंत हे दौरे होत राहणार. ठीक आहे ना, कुठल्याही कारणासाठी का असे ना, पंतप्रधान येतात तर गोष्टी काही चांगल्या होतात. आता रंगरंगोटी केली, रस्ते नीट केले, चांगली गोष्ट आहे मुंबईसाठी. मी तर म्हणतो कार्यालयच इथे आलो.